नमस्कार मैत्रिणीनो वट पौर्णिमा सणाच्या निमित्तानं महिलांना खूप छान नडतात थरता येतात आणि ह्या दिवशी महिला खूप नडतात तेही अगदी छान पारंपरिक पद्धतीने या दिवशी सोळा शृंगारांनी नटण्याचं महत्त्व काही वेगळंच असतं सोळा शृंगार म्हणजे सौंदर्याचे सोळा अलंकार जे महिलांनी परिधान करायचे असतात वटपौर्णिमेचा सण हा जून महिन्यात येतो त्यामुळे पावसालाही सुरुवात झालेली असते नऊवारी साडी ही आपली पारंपरिक साडी आहे जी आपल्या मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी तुम्हाला एकदम पारंपरिक आणि सुंदर लूक हवा असेल तर तुम्ही नऊवारी साडी नेसाल नऊवारी साडी नेसून वडाची पूजा करताना तुमचे फोटो खूप सुंदर येतील त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच ग्रेस प्राप्त होतो जर तुम्हाला नवारी साडी नेसणं शक्य नसेल तर सध्या ट्रेंड मध्ये असलेली खण साडी तुम्ही नेसू शकता अगदी वजनाला ही हलकी आणि वावरायला सुद्धा सोपी खणाच्या साडीमध्ये तुम्हाला एक पारंपरिक लुक मिळू शकतो सिल्क साड्या किंवा हेवी साड्या नेसण्यापेक्षा सणाच्या साड्या नेसणं अगदी कम्फर्टेबल वाढते साडी नेसणी म्हटल्यावर नत घालणं आलेच तुम्ही नऊवारी साडी नेसा किंवा पाचवारी साडी नेसा तुमच्या लोकला चार चांद लावण्याचं काम नत करते त्याचबरोबर तुम्ही हातावर सुंदर अशी मेहंदीसुद्धा काढा त्यामुळे नक्कीच तुम्ही आणखी तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडू शकते पारंपरिक नटणं म्हणजे बांगड्या घालणं आलंच हिरव्या बांगड्या आणि त्यामध्ये गोल्डन बांगड्या किंवा त्याच्यापुढे मोत्याच्या बांगड्या घाला खूप सुंदर दिसतील सुवासनी स्त्रियांनी ह्या दिवशी हिरव्या बांगड्याच घालायच्या असतात आता छान चार चांद लावण्यासाठी दागिने तर घालायलाच हवेत शृंगाराच्या संकल्पनेत दागिन्यांचं महत्व फार आहे सुवासिनेची ओळख म्हणजे तिचे दागदागिने होय दागिन्यामध्ये तुम्ही झुमके बुगडी गळ्यातील हार पायातले पैजण आणि कपाळावरती नाजूक चंद्रकोर किंवा टिकली तुमच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पाडेल वटपौर्णिमेच्या दिवशी पावसाला सुरुवात झालेली असते त्यामुळे नॅचरल लुक्स असलेला मेकअप करा पावसाच्या शक्यतामुळे वॉटरप्रूफ मेकअपला पसंती द्या मेस बेसिक मेकअपसोबत तुमची साडी गोल्डन थीमची असेल तर गोल्डन आय शेडू लावू शकता जर तुम्हाला हेवी मेकअप नको असेल तर तुम्ही छान सोपं असं काजळ मस्करा आणि आयलायनर लावा तुमच्या आउटफिटला साजेशी अशी सुंदर कॉम्प्लिमेंट करणारी लिपस्टिक लावा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लूक करू शकता त्याचबरोबर तुम्ही केसामध्ये आंबाड आणि मोगऱ्याचा गजरा म्हणायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही तुमचा परफेक्ट लूक वड वट वटसावित्रीच्या पूजेसाठी करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा